आता दुसरी मराठी पाठ दहावा, चिंटू रुसला चिंटू हसला, पान नंबर 26। चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा, आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण छे चिंटू काही उठायचा नाही। शाळेची घंटा वाजली, घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा। विस्कटलेले केस, चिपटलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची। त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही। अनेकदा मुले चिंटू सोबत खेळतही नसत, त्याला आपलाच राग यायचा, तो नाराज राहायचा, तो स्वतःवरच रुसायचा, काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा। एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजा ताई जवळ आली। चिंटूला म्हणाले, चिंटू काय झालं रे? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते। अरे एवढेच ना, हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू, ऐकशील ना माझे? ऋतुजा म्हणाले। चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना मी सगळे, सांग ना। ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचास जाऊन यायचे, हात पाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा, असे दररोज केले की सगळे तुझे मित्र होतील। चिंटूला हे पटले। दुसरा दिवस उजाडला, कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला। ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले, अभ्यासाला बसला, आई बाबांना आनंद झाला। शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले, चिंटू सुंदर दिसत होता, तो फारच खुशीत होता। चिंटू नाचतच शाळेत गेला। चिंटू होती मुली गोळा झाली। स्वच्छ आणि आनंद दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला। शिक्षकाने चिंटूचे कौतुक केले, चिंटू आनंदाने हसू लागला।